नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज माझा पहिला ब्लॉग आहे हा आणि आपण चाललोय तामिनी घाटातील अतिशय सुंदर अशा ठिकाणी, प्लस व्हॅली म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण चाललोय। खूप एक्साइटेड आहे मी, एवढा एक्साइटेड आहे की रात्री झोपच लागली नाही। तर आता सकाळी निघालो, आता पहाटेचे 4 वाजतायत, आपण निघतोय। चला तर मग चालू करणार आहे। त्याआधी एक ट्रेक बद्दल तुम्हाला माहिती देतो। तामिनी घाटामध्ये असलेले हे प्लस व्हॅली, तामिनी घाट हे रायगड आणि पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यांना वेगळं करतं, दोन जिल्ह्यांना जोडण्याचं काम करतं। अतिशय सुंदरतेने नटलेले हे प्लस व्हॅली, खूप महाराष्ट्रातील लोकांना माहीत सुद्धा नाही आहे कुठे आहे काय आहे, तर आज आपण ते पाहायला आलो इकडे। सर्वी माहिती तुम्हाला ट्रेक मध्ये देत जाईन, जसं जसं आपण ट्रेक चालू करणार तसं तसं। तर हा तामिनी घाटावरून मुळशीकडे जाताना एक झोपडं, एक छोटीशी झोपडी लागते बसायसाठी बनवलेली, तिकडून आपल्याला इकडे आल्यावरती एक खालती वाट जाताना दिसते। या वाटेने आपल्याला सरळ खालती जायचंय आणि ही प्लस व्हॅली आहे। ही समोर जी दिसते ही प्लस व्हॅली आहे, याला प्लस व्हॅली नाव देण्यामागचं कारण आहे की ही अशी एक समोरून येणारी व्हॅली आहे आणि आडवी एक समोर जाणारी व्हॅली आहे, ते बेरजेचं चिन्ह बनतं त्यामध्ये, त्यासाठी त्याला प्लस व्हॅली नाव दिलंय। तर आपण असं इथून सरळ खालती उतरणार आहे आणि ह्या ठिकाणी पोचणार। ह्या ठिकाणी पोचल्यानंतर उजव्या बाजूला वळल्यानंतर आपण त्या प्लस व्हॅलीच्या एंड पॉइंटला पोहोचणार आहे। तर चला तर मग आपण सुरू करूया आजचा ट्रेक। मुंबईवरून 150 किलोमीटरचं अंतर आहे, त्यासाठी तुम्ही खालापूर वाई मार्ग करून तामिनी घाटामध्ये येऊ शकता। तसेच जर पुण्याहून जर तुम्ही येत असाल तर 70 किलोमीटर अंतर आहे, मुळशी करून तुम्ही तामिनी घाटामध्ये येऊ शकता। तिकडे आल्यावरती प्लस व्हॅली हॉटेल, या ठिकाणी तुम्ही आपल्या गाड्या लावून तिकडून 1-4 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला प्लस व्हॅलीचा ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट भेटेल, तिकडून तुम्ही ट्रेक चालू करू शकता। आपण पहिला टप्पा पार केलाय, तिकडे वरती आपली गाडी पार्क केली आहे। तिकडून इकडे यायला अंदाजे 1-30 मिनिटं आपल्याला लागलेत। इकडून आता ह्या व्हॅलीमध्ये आपल्याला उतरायचं आहे खालती, अजून 10-15 मिनिटात आपण मध्यभागी पोचू। इकडे आपल्याला जायचं आहे आणि इकडे पोचल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला वळायचं आहे, तिथे आपली प्लस व्हॅली।
आणि इकडून डाव्या हाताला गेल्यावरती एक सिक्रेट वॉटरफॉल आहे, त्याचं नाव आहे मिल्की बार वॉटरफॉल. चला तर मग खालती उतरायला आपण चालू करूया. आपण मिल्की बार वॉटरफॉल साठी ज्या घळीतून सरळ खालती आलोय, पूर्ण व्हॅली आहे त्याला प्लस व्हॅली असं म्हणतात, तिथून सरळ खाली आलोय. हा जो रोड जातो हा प्लस व्हॅलीसाठी जातो, आणि हा डाव्या बाजूला जो रोड जातो या पाण्यावाटे वरती जायचं आहे. पाण्यावाटे वरती गेल्यावर आपल्याला मिल्की बार वॉटरफॉल आहे, जो हिडन वॉटरफॉल आहे. ह्या वर्षी खूप तुम्ही रील्सवरती ट्रेंडिंग बघितला असेल, तो त्या ठिकाणी आपण आज जाणार आहे. तर चला तर बघू. पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे आलेले मोठमोठाले दगड तुम्हाला वाटेवरती दिसतील, व त्यातून वाहणारे पाणी यामुळे तिकडची जागा घसरडी झालेली असते. त्यामुळे तुमच्याकडे चांगले शूज असणे आवश्यक आहे. आता इकडून आपण जात आहे मिल्की बार वॉटरफॉलकडे. त्यासाठी जाण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला वरती जायचं आहे. व्हॅलीच्या मध्यातून 30 ते 45 मिनिटांमध्ये हा वॉटरफॉल येतो. आपण आता पोचलोय त्या ठिकाणी. हा आहे हिडन मिल्की बार वॉटरफॉल. तुम्ही बघू शकता पाणी किती शुद्ध आहे त्याचं, त्यामुळेच त्याला मिल्की बार वॉटरफॉल हे नाव दिलंय. महाराष्ट्रातलं अजून एक अत्यंत सुंदर असं एक ठिकाण.
इथं पावसाळ्यामध्ये भरपूर पर्यटक शनिवार रविवार प्रत्येक दिवशी हजारोच्या संख्येने देवकुंड धबधबा बघायला येत होते. या मान्सूनमध्ये सुद्धा आम्ही देवकुंड धबधबा केला. तेव्हाच एक मनामध्ये इच्छा राहिलेली की वरती देवकुंड धबधब्याच्या वरती काय असेल ते पाहण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहे. खूप मजा आली मित्रांनो. तर आपण आज लस व्हॅलीचा थरार बघितला आहे, पण ज्या लोकांना पोहता येत नाही त्यांनी बिलकुल इकडे उड्या मारू नका किंवा पाण्याची खेळ खेळ करू नका, कारण जवळपास 25 ते 30 फूट एवढंच खोल आहे आतमध्ये. कारण आम्ही एक 30-35 फुटावरून उडी मारली आहे तरी पण आम्हाला खालती तळ लागलं नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता खालती किती खोल आहे. ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी इथे बिलकुल येऊ नका. वरती एक छोटंसं कुंड आहे, त्या ठिकाणी तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता, मजा करू शकता तिथे, पण ह्या ठिकाणी बिलकुल येऊ नका. मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आणि असेच सिक्रेट वॉटरफॉल, आपले महाराष्ट्रातील गडकिल्ले हे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ट्रेकबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. तुर्तात तुमची रजा घेतो आणि भेटूया पुढील अशाच ॲडव्हेंचरस एका ट्रेकमध्ये.